नमस्कार, मी हर्षाली. आजच्या बीट डायबिटीज या कार्यक्रमात तुमचं सर्वांचं स्वागत. मधुमेहासंबंधी माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा USVचा एक विशेष उपक्रम आहे. मधुमेहाचं व्यवस्थापन जर नीट केलं गेलं नाही तर त्याचे आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. शरीराच्या विविध भागांवर त्याचे परिणाम जाणवतात, पण मधुमेहाच्या योग्य व्यवस्थापनाने म्हणजेच संशोधन झालेल्या उपचारांनी, योग्य शास्त्रीय माहितीने आणि संबंधित विषयांच्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतल्याने मधुमेहावर मात करणं आता शक्य झालं आहे. बीट डायबिटीज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण मधुमेहाचं व्यवस्थापन जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत डॉक्टर पियुष लोढा, डॉक्टर वर्षा जगताप आणि डॉक्टर विनायक हराळे. स्वागत आहे तुमचं. डॉक्टरांबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. डॉक्टर पियुष लोढा, कन्सल्टंट एन्डोक्रायनॉलॉजिस्ट आणि डायबिटोलॉजिस्ट, डायबिटीज थायरॉईड अँड हार्मोन केअर पुणे. डॉक्टर वर्षा जगताप, कन्सल्टंट एन्डोक्रायनॉलॉजिस्ट आणि डायबिटोलॉजिस्ट, जगताप क्लिनिक अँड रिसर्च सेंटर ऑफ एक्सलन्स इन न्यूरोलॉजी अँड एन्डोक्रायनॉलॉजी पुणे. डॉक्टर विनायक हराळे, कन्सल्टिंग डायबिटोलॉजिस्ट अँड एन्डोक्रायनॉलॉजिस्ट, सुप्रीम क्लिनिक पुणे. चला तर विषयाला सुरुवात करूयात. डॉक्टर पियुष लोढा, तुमच्यापासून सुरुवात करूयात की सर्वसाधारणपणे असा समज आहे की मधुमेह हा वृद्धापकाळाशी संबंधित आहे आणि हा यंग जनरेशन म्हणजे तरुणांना होत नाही, तर यामुळे बहुतेकदा तरुण मधुमेहांसारख्या चयापचय विकारांना हे बळी पडतात आणि हे स्वीकारण्यास ते तयारसुद्धा नसतात, तर यावर तुमचं काय मत आहे? नमस्कार. हल्ली डायबिटीजचं प्रमाण हे तरुणांमध्ये बऱ्यापैकी वाढलं आहे. आता तरुणांमध्ये डायबिटीज म्हटलं की हा कुठल्या प्रकारचा डायबिटीज आहे हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. ह्या टाईप 1 आणि टाईप 2 असे दोन प्रकार असतात. हल्ली जे आपल्याला वाढ दिसते ती प्रीडॉमिनंट टाईप 2 डायबिटीज मध्ये जास्त दिसते. तर आजकालची जीवनशैली किंवा स्ट्रेस किंवा स्लीप पॅटर्न्स या सगळ्या गोष्टींमुळे तरुणांमध्ये डायबिटीजचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे आणि प्रत्येक प्रकारचा डायबिटीज हा वेगळ्या प्रकारे ट्रीट केला जातो. एक सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे जे तरुणांमध्ये टाईप 2 डायबिटीज असतं त्या केसेसमध्ये कॉम्प्लिकेशन्स, जसं आपल्याला माहिती आहे डायबिटीजचं प्रत्येक अवयवावरती इफेक्ट असतं, डोळ्यांवर, किडण्यांवर, हृदयांवर. सो ही कॉम्प्लिकेशन्सची रिस्क जरी स्लाईट शुगर्स वाढलेली असेल किंवा छोट्या काळासाठी शुगर्स वाढलेली असेल तरीही कॉम्प्लिकेशनची रिस्क ही जास्त असते ॲज कम्पेअर्ड टू एल्डरली इंडिव्हिज्युअल. म्हणजे वृद्धांपेक्षा तरुणांमध्ये कॉम्प्लिकेशनची रिस्क जास्त आहे आणि म्हणून त्यांचे कॉम्प्लिकेशन्स कमी करण्यासाठी डायबिटीज कंट्रोल करणं महत्वाचं राहणार. डॉक्टर वर्षा जगताप, रोगाला प्रवृत्त करणाऱ्या जीवनशैलीच्या घटकांबद्दल किंवा याच्या रिस्क फॅक्टरबद्दल तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सांगू शकाल? कोणती चिन्ह किंवा कोणती लक्षणं आहे ज्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि तरुण प्रौढांमध्ये मधुमेह किती काळ दुर्लक्षित राहू शकतो? नमस्कार. पहिली गोष्ट म्हणजे की तरुण वयात जो हा टाईप 2 डायबिटीस होतो तो आपण म्हणतो की चुकीच्या जीवनशैलीमुळे होतो. तर चुकीची जीवनशैली म्हणजे काय? तर आहार, व्यायाम आणि ताणतणाव. तर एखाद्याचा आहार जर व्यवस्थित नसेल, जंक फूडचं खाणं जास्त प्रमाणात होत असेल, व्यायाम नियमितपणे नसेल, आपण ज्याला म्हणतो बैठी जीवनशैली तशातला प्रकार असेल, किंवा ताणतणाव इतका आहे की वेळेवर झोप नाहीये, वेळेवरती खाणं नाहीये, आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं तर पोटाच्या भोवतीची जी चरबी आहे ती वाढत जाते. म्हणजे खास करून आपण भारतीय जर आपण बघितलं ना तर पाश्चात्य लोकांशी आपण जर आपली तुलना केली तर आपल्याला असं लक्षात येईल की आपण पाश्चात्य लोकांपेक्षा ऍक्च्युली वजनानी तसं कमीच आहोत. म्हणजे उंचीच्या मानाने आपलं वजन त्यांच्यापेक्षा कमीच असतं, पण त्या कमी वजनाला सुद्धा आपल्या शरीरात विशेषतः पोटाच्या भोवती चरबी जास्त प्रमाणात जमा आहे. आणि ती जी चरबी जास्त प्रमाणात जमा आहे त्यामुळे होतं काय की इन्सुलिन हॉर्मोन जे आपल्या शरीरात बनतंय ते त्या पेशींपर्यंत पोहोचू शकत नाहीये, ज्याला आम्ही मेडिकल भाषेमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स असं म्हणतो. तर हे इन्सुलिन रेझिस्टन्स वाढल्यामुळे मग रक्तातली जी साखर आहे ती पेशींच्या आतमध्ये न जाता रक्तामध्येच राहते, रक्तातली साखर वाढत जाते आणि मग मधुमेह होतो. सो ह्या असा हा जीवनशैलीमुळे ह्या सगळ्या गोष्टींमुळे मधुमेह होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर आता म्हणजे जे तरुण मुलं किंवा तरुण मुली किंवा जे तरुण लोक आहेत त्यांना असं नाही वाटलं पाहिजे की हा जो डायबिटीस आहे हा मोठ्या वयात होणारा डायबिटीस आहे. म्हणजे पूर्वी असं म्हणलं जायचं की 40 च्या नंतर रक्त तपासण्या चालू करा,
आता आपण असं म्हणतो नाही 25 नंतरच त्या चालू करा. आणि ज्यांच्या घरामध्ये म्हणजे आई वडिलांमध्ये आजी आजोबांमध्ये डायबिटीसचे सिम्पटम्स झालेले आहेत, म्हणजे घरात आपल्याला एखाद्या व्यक्तीला डायबिटीस आहे, तर त्या व्यक्तींनी तर स्वतःची जास्त काळजी घेतली पाहिजे आणि वेळोवेळी तपासण्या केल्या पाहिजेत. डायबिटीसमध्ये प्रत्येक वेळेला लक्षणं दिसतीलच असं नाही. जे आपण ऐकून असतो की एखाद्याला भूक जास्त लागली किंवा लघवीला जास्त प्रमाणात झालं किंवा एखाद्याची जखम बरी होत नाहीये, तर हे प्रत्येकालाच ही लक्षणं दिसतील असं अजिबात नाहीये. सुरुवातीच्या काळामध्ये डायबिटीसमध्ये लक्षणं दिसतच नाही, त्यामुळे तुम्ही जर तुम्हाला डायबिटीस होण्याचा धोका जास्त असेल तर वेळच्या वेळी तपासण्या केल्या पाहिजेत. निदान वर्षातनं एकदा तरी आजकाल तरुणांनी 25 नंतर स्वतःची रक्ताची तपासणी करत राहिली पाहिजे. डॉक्टर विनायक हराळे, मधुमेहाचं निदान होणं तरुण प्रौढांसाठी अत्यंत त्रासदायक असू शकतं, विशेषतः साधारण हाच काळ तो असतो जेव्हा नोकरी व्यवसायाच्या माध्यमातून ते गमावत असतात, तर अशा परिस्थितीत मधुमेहाचं व्यवस्थापन करताना सामाजिक भूमिका आणि जीवनशैलीच्या निवडींमध्ये समतोल साधण्यासाठी तुम्ही तरुणांना कोणते उपाय सुचवाल? नमस्कार. तर आपण आता बघितलं की मधुमेहाचं प्रमाण हे तरुण पिढीमध्ये बरंच वाढत चाललेलं आहे आणि आई वडिलांना जरी आपल्या फॅमिली हिस्ट्री नसेल तरी सुद्धा याची होण्याची रिस्क ही खूप जास्त असते, कारण हे वाढत्या ताणतणावामुळे आणि बदललेल्या जीवनशैलीमुळे. तर हे आपल्याला जर समजा झालं असेल किंवा जर काही पेशंट आपले प्री डायबिटीज असतील तर अशा पेशंट्सनी आपल्या वर्क लाईफ बॅलन्स, जे आपण आजकाल बऱ्याच वेळेस हा शब्द वापरतो, तर तसाच आपल्याला वर्क लाईफ बॅलन्स आपल्या आहार आणि जीवनशैलीमध्ये ठेवला पाहिजे. की ज्याचं उदाहरण म्हणजे आपल्याला कमीत कमी एक अर्धा तास तरी स्वतःसाठी काढला पाहिजे. कमीत कमी 5 आठवड्यातले आपण वॉकिंग, रनिंग, सायकलिंग असे जे काही योग्य वाटतील तसे व्यायाम केले पाहिजेत. जंक फूड, आउटसाईड फूड, प्रोसेस्ड फूड शक्यतो अवॉइड केले पाहिजेत. आणि सिगरेट स्मोकिंग किंवा अल्कोहोल याचं कन्झम्पशन असेल तर ते सुद्धा अवॉइड केलं पाहिजे. झोप ही फार महत्वाची आहे. कमीत कमी 6 ते 8 ही झोप झाली पाहिजे आणि त्यासाठी स्क्रीन टाइम सुद्धा कमी केला पाहिजे. तर अशी जर आपण व्यवस्थित जीवनशैली ठेवली आणि आपल्या रेग्युलर लाईफस्टाईलमध्ये थोडे चेंजेस केले, आपल्या प्रायोरिटीज थोड्या चेंज केल्या, तर नक्कीच आपण जरी आपल्याला थोडी रिस्क असेल तरी ही डायबिटीज होण्याची शक्यता कमी होते. आणि आपलं वजन जर आपण नियंत्रणात ठेवलं तर डायबिटीज मधुमेह होण्याची शक्यता बऱ्यापैकी कमी होऊ शकते. डॉक्टर पियुष लोढा, विशेषतः तरुण लोकसंख्येशी संबंधित काही ट्रेंड किंवा नमुने आहेत का ज्याबद्दल तुम्ही सांगू शकाल? सो डायबिटीजचं ट्रेंड आता जसं आपण बघतोय, डायबिटीजचं ट्रेंड तरुणांमध्ये बऱ्यापैकी वाढलं आहे. आता हा आपण जसं प्रिव्हियस डिस्कशन मध्ये बघितलं की डायबिटीज हा एकदम असिम्टमॅटिक डिझीज आहे. शुगर पातळी वाढली तरी आपल्याला बऱ्याचदा लक्षात येत नाही, त्यामुळे ट्रेंड जो आहे मॉनिटरिंग ट्रेंड पण आपल्याला कमी करायला लागलाय. अराउंड 25 किंवा 30 मध्ये सुद्धा आपण डायबिटीज मॉनिटरिंग करणं महत्वाचं आहे किंवा शुगर चेक करून घेणं महत्वाचं आहे. आता याला ओळखायचं म्हटलं तर काही सिम्पटम्स आहेत पर्टिक्युलर ज्याच्याकडून आपल्याला कळेल की डायबिटीज असू शकतं. ज्यात आहे की एक्सेस तहान लागणं, तहान खूप लागणं, रात्री लघवीला उठायला लागणं, वेट कमी होणं, काही प्रकारचे इन्फेक्शन्स वारंवार होणं, हे सगळे त्याचे सिम्पटम्स आहेत. तर काही तरुणांमध्ये हे सिम्पटम्स आढळतील, काही तरुणांमध्ये नाही आढळणार. ज्या लोकांना रिस्क फॅक्टर्स आहे, जसं ज्या लोकांची लाईफस्टाईल सिडेंटरी आहे, ज्यांचं वेट जास्त आहे, ज्यांना स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री आहे डायबिटीज असण्याची, या लोकांनी आपल्या डायबिटीज स्क्रीनिंग किंवा शुगर तपासणी ऍटलीस्ट 30 पासून सुरू करायला हवी. डॉक्टर वर्षा जगताप, करिअरच्या निवडींवर आणि सतत प्रवास करणं, एकंदरीतच कामाचे अनियमित तास किंवा रात्री उशिरापर्यंत काम करणं, तर एकंदरीतच ह्या सर्वांवर तुम्ही कशा पद्धतीने मार्गदर्शन कराल आणि यामुळे मधुमेहाचा प्रभाव किती पडू शकतो यावर? करिअर आणि डायबिटीस हा तरुणांमध्ये फार कळीचा मुद्दा आहे. म्हणजे हेच वय असतं की यु नो त्यांना त्यांच्या करिअरमध्ये पुढे जायचं असतं, पण डायबिटीसमुळे काय होतं तर आपल्याला आपल्या आहाराकडे व्यायामाकडे पण तेवढाच वेळ द्यावा लागतो. मग त्याला त्यांना असं वाटतं एका ठिकाणी की अरे आपलं हे तर वय जे आहे ते करिअरमध्ये पुढे जाण्याचं आहे, पण आपल्याला पुढे जाता येत नाहीये कारण काही आपल्याला डायबिटीसमुळे लिमिटेशन्स येत आहेत. तर आपण पहिल्यांदा ह्या म्हणजे विचारचक्रातनं बाहेर पडलं पाहिजे. म्हणजे आपण आता हे ऍक्सेप्ट केलं पाहिजे, समजा जर आता मला डायबिटीस झालेला आहे तर आता तो डायबिटीस झालेला आहे आणि तो योग्य तो कसा कंट्रोलमध्ये ठेवावा हे माझ्या हातात आहे. सो जर मला डायबिटीस असेल तरी देखील मी माझ्या करिअरमध्ये पुढे जाऊ शकते. आणि त्याकरता मला काय करायला हवंय तर माझ्या खाण्याच्या वेळा पाळणं,
जर मला मी एखाद्या मीटिंगमध्ये असेल आणि मला असं कळतंय की आता ही मीटिंग लांबणार आहे आणि माझी खायची वेळ पुढे ढकलली जाणार आहे, तर जवळ काहीतरी छोटासा खाऊ सारखं ठेवणं, म्हणजे ड्रायफ्रूट सारख्या वगैरे गोष्टी जवळ ठेवणं की ज्या योग्य पण आहेत, ज्यांनी माझी शुगर पण एकदम वाढणार नाही, एकदम कमी पण जाणार नाही, थोडीशी वेळ लांबली तरी मला काही त्रास होणार नाही. तर ह्या काही प्रॅक्टिकल टिप्स आहेत, म्हणजे अशा गोष्टी करून आपण करिअरमध्ये सुद्धा पुढे जाऊ शकतो आणि शुगर पण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. व्यायामासाठी वेळ काढणं हे प्रत्येकाला गरजेचं आहे, असं जरुरी नाहीये की तो व्यायामाचा वेळ सलग असला पाहिजे. समजा मला सलग एक तास नाही काढता येते, मी 10 मिनिटं सकाळी करेल, 10 मिनिटं दुपारी करेल, 10 मिनिटं रात्री करेल, म्हणजे दिवसभरात मी ते एक अर्धा पाऊण तासाचा माझा कोटा पूर्ण करायचा प्रयत्न करेल. सो डायबिटीस असताना आपल्याला कुठलं आपण एखादं करिअर चूज नाही करू शकत असं अजिबात नाहीये. आपल्याला हवंय ते करिअर आपण करू शकतो, फक्त आपण ते करत असताना आपल्याला थोडा वेळ आपल्या तब्येतीकडे, म्हणजे आपण आहार काय घेतोय, काय करणार आहोत, व्यायाम काय डेली करत आहोत की नाही, याच्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे. सो डायबिटीस झाल्यानंतर निराशाग्रस्त नाही झालं पाहिजे. डायबिटीस होणं ही एक ऍक्च्युली चांगलं जीवनशैली जगण्याची एक संधी आहे, अशा दृष्टीने त्याच्याकडे बघितलं पाहिजे. डॉक्टर विनायक हराळे, मधुमेहाचं निदान झाल्यामुळे किंवा मधुमेहामुळे होणाऱ्या काही विशिष्ट मानसिक आरोग्याच्या समस्या आहेत का, आणि त्या असल्यास त्या दूर करण्याचे मार्ग कोणते आहेत जे तुम्ही आपल्या प्रेक्षकांना सांगू शकाल? तर सर्वात प्रथम पेशंटच्या मनात प्रश्न येतो की हे मलाच का झालं, म्हणजे माझी बरेच जण आम्हाला म्हणतात की माझी लाईफस्टाईल पण खूप चांगली आहे, मी डायट एक्सरसाइज सुद्धा करत असतो, बाहेरचं पण जंक फूड खात नाही, तरी मलाच का झालं? तर बऱ्याच वेळेस त्याची उत्तरं नसतात, म्हणजे जेनेटिक काही फॅक्टर्स असतात, काही इन्सुलिन रेझिस्टन्स अशा काही गोष्टी असतात, त्याच्यामुळे हा मधुमेह येऊ शकतो आणि बिघडलेल्या लाईफस्टाईलमुळे तर हा लवकर येऊ शकतो. तर पहिली गोष्ट ऍक्सेप्ट केलं पाहिजे की मधुमेह झाला म्हणजे काही आपला तो काही सोशल स्टिग्मा नाहीये, आपल्याला तो काही असा खूप काही अर्जुन असं काही दुर्दम्य असा काही आजार झालेला नाहीये. त्याला जर आपण ऍक्सेप्ट केलं तर आपण त्याच्यावर मात करू शकतो. तर नैराश्यमध्ये जे पेशंट जात असतात किंवा त्याच्यात आम्ही काही हिस्ट्री बघून आम्हाला ते लक्षात येतात, तर त्यांना आम्ही समुपदेशनाचा सल्ला देतो की काउन्सिलरला भेटलं पाहिजे किंवा त्यांनी स्वतःहून थोडंसं योगा मेडिटेशन वगैरे केलं तर तरी पण बऱ्यापैकी याच्यावर आपण मात घेऊ शकतो. किंवा ते नैराश्याचं प्रमाण जास्तच असेल तर बऱ्याच वेळेस मग त्याला सायकॅट्रिस्ट किंवा असे काही डॉक्टरांचे मेडिसिनची सुद्धा गरज असते. तर यामध्ये नैराश्यापासून दूर राहण्यासाठी जर आपण याला व्यवस्थित आपण डॉक्टरांच्या टचमध्ये राहिलो, रेग्युलर फॉलोअप्समध्ये राहिलो, आपली साखर नियंत्रणात राहिली, त्याच्यापासून होणारे धोके जर आपण टाळू शकलो गुंतागुंती, आणि जरी समजा याच्यामध्ये फ्युचरमध्ये इन्शुलिन जरी लागलं तरी ते सुद्धा ऍक्सेप्ट करणं खूप महत्वाचं आहे, कारण हा प्रोग्रेसिव्ह आजार आहे. तर अशा वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये याच्यामध्ये नैराश्य येण्याची शक्यता असते, परंतु निदान झाल्यापासून ते कॉम्प्लिकेशन होईपर्यंत. पण जर आपण सकारात्मकता ठेवली आणि आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण याच्या मेडिसिन रेग्युलर घेत राहिलो, चांगली जीवनशैली ठेवली आणि सोबतीला आपण व्यायामाची त्याला जोड दिली, चांगल्या आहाराची त्याला जर जोड असेल आणि तर नक्कीच आपण नैराश्यावर मात करू शकतो. आणि त्याच्यातनं सुद्धा आपल्याला नियंत्रण होत नसेल नैराश्यावर तर नक्कीच आपण आपल्या सायकॅट्रिस्टच्या सल्ल्यानुसार त्याच्यावर काही औषधोपचार घेतले पाहिजेत. डॉक्टर पियुष लोढा, तरुण किंवा प्रौढांसाठी मधुमेह आणि काळजी त्याचबरोबर व्यवस्थापनाच्या आर्थिक भाराच्या या समस्येकडे, या आव्हानांकडे कसं पाहिलं पाहिजे, याविषयी काय मार्गदर्शन कराल? जर आपण कॉस्ट बघितली तर बऱ्याचदा डायबिटीस पेशंटचं जे मेडिकल एक्सपेंडिचर आहे ते नॉर्मल इंडिव्हिज्युअल पेक्षा ऑलमोस्ट डबल असतं. आणि ह्यात कॉस्ट फॅक्टर्स म्हटल्यानंतर एक तर मेडिकेशन्सचं कॉस्ट, डॉक्टरांची व्हिजिट्स किंवा तपासण्यासारख्या ज्या आपल्याला डायबिटीस पेशंट्समध्ये करायला लागतात, किंवा काही प्रोसेस्ड फूड्स किंवा पर्टिक्युलर फूड आयटम्स जे डॉक्टर सजेस्ट करतात त्यावर होणारा खर्च. सो एकंदरीत कॉस्ट जो आहे हा डायबिटीस पेशंट्समध्ये जास्त असतो. आता याला कोपअप करण्यासाठी बरेच पेशंट काय करतात, एक तर नॉन कॉम्प्लायन्स होतं, म्हणजे पेशंट अगदी कधी औषधं घेत नाही, कधी दोन वेळेस सांगितलेली औषधं एकदाच घेतात. तर यामुळे असं आढळलं गेलंय की 20-30% लोक कॉस्ट मुळे आपण कमी करतो, मेडिकेशन कट डाऊन करतात आणि त्यामुळे होणारे कॉम्प्लिकेशन जे आहे ते जास्त आहे. म्हणजे आता जर आपलं खर्च आहे, डेफिनेटली खर्च आहे, पण आपले पुढे जे डायबिटीजमुळे होणारे कॉम्प्लिकेशन आणि त्याचं खर्च आहे ते टाळण्यासाठी आपण आत्ता हा खर्च करतोय हे पेशंट्सने समजून घेतलं पाहिजे. दुसरं, जर कॉस्ट फॅक्टर हा मोठा वाटत असेल तर तुम्ही डॉक्टरांशी बसून एकदा त्यांच्यासोबत डिस्कशन साधा. डायबिटीज ट्रीटमेंटसाठी बरेच ट्रीटमेंट ऑप्शन्स आहे,
तर कुठल्या पद्धतीने आपल्याला कॉस्ट कटिंग करता येईल, काय अजून वे आउट्स आहे त्याच्यासाठी, तर तुम्ही नक्कीच हे पेशंट्सनी आपल्या डॉक्टरांसोबत बोललं पाहिजे. मेडिकेशन्स बंद करणं किंवा कमी करणं हा सोल्युशन नाही आहे. जरी आपण आता मेडिकेशनसाठी खर्च करतोय तर आपण भविष्यात होणारा जो खर्च आहे कॉम्प्लिकेशन्सने तो आपण टाळतोय, या दृष्टिकोनाने आपल्याला मेडिसिन्स घेणं, मॉनिटरिंग करणं हे सगळं महत्वाचं आहे. सो एक छोटं डिस्कशन आपल्या डॉक्टरांसोबत बऱ्यापैकी कॉस्ट कटिंगसाठी मदत करू शकतं. डॉक्टर वर्षा जगताप, एक समाज म्हणून आपण विविध अपंगत्व, अन्य परिस्थिती आणि अगदी जीवनशैलीतील आजार असलेल्या व्यक्तींना एक लेबलच लावतो, तर सामाजिक वागणुकीचा मधुमेह असलेल्या तरुणांवर कसा परिणाम होतो असं तुम्हाला वाटतं आणि त्यांना दूर करण्यासाठी तुम्ही काय आपल्या प्रेक्षकांना सजेस्ट करू शकाल? तर बऱ्याचदा आमच्याकडे जेव्हा पेशंट्स फॉलोअपला येत असतात आणि आम्ही विचारलं की आता शुगर या वेळेला का वाढली हो, तर त्यांची कारणं ही खूपदा असे असतात की घरात काहीतरी कार्य होतं, घरात काहीतरी फंक्शन होतं, किंवा ह्या गेल्या महिन्याभरात माझं बाहेर जाणं येणं फार झालं आणि मग बाहेर मी गोड चहा घेतला किंवा मी काही पथ्य पाळली नाहीत. आणि मग जर आपण असा विचार केला ह्याच्या खोलात जाऊन की असं का होत आहे, म्हणजे बाहेर गेल्यावरती तो मधुमेही व्यक्ती स्वतःचं पथ्य का फॉलो करू शकत नाहीये, तर खूप एक कॉमन रिझन आढळतं, ते म्हणजे की ते स्वतःचा आजार दुसऱ्यांना सांगत नाहीत, लपवतात. आणि हे आजार लपवण्याचं कारण हे आहे की आपल्या समाजामध्ये अजून सुद्धा डायबिटीस असणं म्हणजे ही काही चांगली गोष्ट नाही. म्हणजे एखाद्याला डायबिटीस झाला तर बरेच जण घाबरूनच जातात की आता काही आपलं खरं नाही, आपल्याला आता किडनीच फेल होईल, आपल्याला काहीतरी हार्ट अटॅकच येईल. तर अशा टोकाची भूमिका नाही घेतली पाहिजे. म्हणजे जर आपण आपला आहार, व्यायाम, वेळोवेळी गोळ्या घेऊन जर डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवला तर आपण डायबिटीसच्या होणाऱ्या कॉम्प्लिकेशन्स पासून स्वतःला दूर ठेवू शकतो, निदान ते आपण कॉम्प्लिकेशन्स कमी तरी करू शकतो. तर समाज म्हणून आपण आता ऍक्च्युली हे लक्षात घेतलं पाहिजे की डायबिटीस फार कॉमन आहे. म्हणजे काठावरचा डायबिटीस किंवा डायबिटीस हा चौघांमधल्या 5 जणांमधल्या एका व्यक्तीला तर असतोच, तर जर हे प्रमाण एवढं वाढत आहे तर आपण आपल्या जे आपण समाजामध्ये ज्या आपण गोष्टी करतो त्याच्यात आपण काही बदल केले पाहिजेत. म्हणजे जेव्हा माझ्याकडे एखादा व्यक्ती घरी पाहुणा म्हणून येतो आणि मी विचारते चहा कॉफी हवी का, तर पुढचा प्रश्न असा पाहिजे की त्या चहामध्ये साखर हवी का. म्हणजे हे आपण रुटीनली असे प्रश्न विचारायला हवेत. घरी आपल्याकडे एखादा व्यक्ती आलेला आहे तर आपण गोडासाठी किंवा बाकीच्या अन्नासाठी आपण आपला आग्रह, म्हणजे आपण किती छान होस्ट आहोत म्हणून आपण आग्रह करत राहतो त्या व्यक्तीला. पण त्या व्यक्तीला समजा जर एखादा आजार असेल आणि तो व्यक्ती म्हणतो की नाही मला हे नकोय, मला पथ्य आहे, तर त्याची चेष्टा टिंगल न करता अरे वा किती छान तुम्ही पथ्य पाळताय असं त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. सो डायबिटीस हा आपण एक समाजाने आपण असं समजलं पाहिजे की आपल्याकडे आता हे कॉमनली दिसणार आहे आणि आपण एकमेकाला कसं प्रोत्साहित करतोय पथ्य पाळण्याकरता किंवा व्यायाम करण्याकरता. बऱ्याचदा पेशंट आमच्याकडे येतात आणि त्यांना असं वाटतं डॉक्टर तुमच्या सांगितलेल्या पथ्यानी, व्यायामानी, गोळ्या औषधांनी माझं वजन कमी झालंय, मला स्वतःला खूप फ्रेश वाटतंय, पण येणारा जाणारा प्रत्येक माझा जो नातेवाईक आहे, माझा जो मित्र परिवार आहे, मला म्हणतोय अरे का रे तुला काही बरं नाही वाटत आहे का, तुझं वजन कसं कमी झालं. तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की कदाचित त्या व्यक्तीने मुद्दा म्हणून स्वतःचं वजन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कमी केलेलं असेल, स्वतःच्या तब्येतीसाठी ते कमी केलेलं असेल. त्यामुळे आपण काय बोलत आहोत, आपण लोकांशी कसं वागत आहोत ह्याचा पण आपण विचार करायला हवाय. सो ह्या बाबतीत मी म्हणेल की मधुमेह व्यक्तीला बाकीच्या समाजाची, बाकीच्या मित्र परिवाराची आणि आप्तेष्टांची गरज आहे की त्यांनी त्याला समजून घेणं. डॉक्टर विनायक हराळे, ऑनलाईन समुदाय, शैक्षणिक संस्था आणि समन्वयक तरुण लोकसंख्येला सक्षम करण्यासाठी जनजागृती कशी करू शकतो? आपण खूप जास्त लोकांना एकत्र संबोधित करू शकतो असे काही याच्यात माध्यमांनी आपण त्यांना वापरू शकतो, जसं की काही यूट्यूबवरून किंवा फेसबुकच्या माध्यमातून आपण बऱ्यापैकी जनजागृती करू शकतो. आणि याच्यामध्ये खूप साऱ्या गैरसमजुतीच आहेत ऍक्च्युली डायबिटीजमध्ये, की डायबिटीज माझा म्हणजे माझ्या काही गोळ्यांनी किडन्या खराब होतात का किंवा हा रिव्हर्स होतो का, तर असे बऱ्याचशा याच्यामध्ये शंका असतात पेशंटच्या किंवा इन जनरल लोकांच्या सुद्धा. तर ह्या शंका दूर करणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी आजच्या पिढीसाठी ही जी नवीन माध्यमं आहेत इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब, तर याच्या माध्यमांनी आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत
पर्यंत पोहोचून ते शंका निरसन करू शकतो. हा तर याच्यामध्ये आपण बऱ्याच काही ग्रुप ऍक्टिव्हिटी सुद्धा करू शकतो, जसं की वॉकॅथॉन, सायक्लोथॉन, म्हणजे बऱ्याच आपण जनरल पेशंट म्हणजे नॉर्मल लोकांनाच एकत्र बोलवून त्यांच्या काही अशा ऍक्टिव्हिटीज घेऊन त्यांची साखर तपासून बघू शकतो, की जेणेकरून बरेच निदान न झालेले पेशंट सुद्धा याच्यामध्ये दिसून येतात. तर अशा काही ग्रुप ऍक्टिव्हिटी ज्या फिजिकली असतील प्रत्यक्ष भेटून किंवा ऑनलाईन असतील, तर अशा पद्धतीने जनजागृती ही मोठ्या प्रमाणात केली जाऊ शकते. डॉक्टर पियुष लोढा, डॉक्टर वर्षा जगताप, डॉक्टर विनायक हराळे, तुम्ही या ठिकाणी कनेक्ट झाला, खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. एकंदरीतच डॉक्टरांनी खूप चांगली माहिती दिली. समाजामध्ये राहताना आपण एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, आजारी व्यक्तीला साथ दिली पाहिजे, जेणेकरून त्याला त्या आजारातून बाहेर पडायला मदत होईल. रुग्णाने देखील व्यक्त व्हायला शिकलं पाहिजे, कारण व्यक्त होण्यानं समस्या सुटायला मदत होऊ शकते. तर कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुमच्यासाठी एक महत्त्वाची टीप, तुम्हाला वैद्यकीय काही शंका वाटत असल्यास त्या त्यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका. चांगल्या आरोग्याच्या शुभेच्छा. धन्यवाद.